मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आरेमधील होणारा मेट्रो कार शेड सरकारनं कांजूरमार्गला हलवल्याची घोषणा केली. कांजूरमार्गच्या जागेसाठी एक रुपयाही खर्च येणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. केवळ कारशेड बांधणीसाठी असलेला खर्च येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. कांजूरची सरकारची जमीन शून्य पैसे किमतीनं जनतेच्या हितासाठी मेट्रो कार शेडसाठी देण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. आरेच्या जागेवर बांधकाम अन्य कामासाठी वापरण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. मेट्रो 3 आणि मेट्रो 6 यांचं एकत्रीकरण करून त्यांच्यासाठी ही जागा वापरली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केलं. अरे कारशेड कांजूरला नेल्यास 5,000 कोटींचा अतिरिक्त खर्च येईल अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमय यांनी केली. 5 वर्ष हा प्रकल्प रखडेल तर रोज गाड्या उभ्या करण्यासाठी अतिरिक्त 8 किलोमीटरचा वळसा पडेल असं किरीट सोमय म्हणाले. मुंबई लोकल राज्यातील मंदिरे आणि जिम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष होतं, मात्र मुंबई लोकल लवकर सुरू होणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत. सगळं हळूहळू सुरू होणार आहे, मात्र गर्दी नको असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं. पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ सरकारवर येऊ नये अशी इच्छाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. कृषी कायद्याविरोधात काँग्रेस आक्रमक असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी धोरणाबाबत संबंधितांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. मात्र यावेळी बोलताना कायदा आलाय म्हणून अंमलबजावणी करणार नसल्याचं सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. शेतकऱ्यांना मी वाऱ्यावर सोडणार नसून जर कायदा योग्य असेल तरच राबवणार, अन्यथा नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. दिवाळीनंतरही कोरोनाचं संक्रमण वाढतच राहील तर राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं शाळा सुरू करणं अशक्यच असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. तसंच शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राचाही विचार करू असं बच्चू कडू म्हणाले. राज्य नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होईल, सर्व काही सुरू होईल असे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. मात्र असं केल्यास हा निर्णय धाडसाचा ठरेल. किंबहुना कोरोनाची कुठलीही आकडेवारी हातात नसताना अशा प्रकारे एखादं विधान करणं हे विचार न करता केलेलं विधान ठरेल असं मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले. राज्यात कोरोनाच्या गेल्या 24 तासात 11,416 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 308 जणांचा बळी गेलाय तर 26,440 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनावर आतापर्यंत 12,55,779 जणांनी यशस्वीपणे मात केली. सध्या देशभरात 2,21,156 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या येवला आणि लासलगावमध्ये नवे कोरे 12 व्हेंटिलेटर धूळ खात पडून असल्याची बातमी Zee24 तासनं दाखवली आणि त्यानंतर आरोग्य यंत्रणेला जाग आली. अवघ्या एका दिवसातच आरोग्य यंत्रणेनं कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर कार्यान्वित केले. येवला तालुक्यातील नगरसूल इथले 5 व्हेंटिलेटर तर लासलगावमधले 7 व्हेंटिलेटर सुरू करण्यात आले. आठवड्याच्या सुट्टीच्या निमित्तानं लोणावळ्यात पर्यटन बंदी असतानाही पर्यटकांनी लोणावळा परिसरात गर्दी केली. कोरोनाचा नियम पायदळी तुडवत पर्यटक अगदी मुक्त संचार करत होते हे चित्र लोणावळा परिसरात दिसते. पोलीस प्रशासन किंवा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकाही पर्यटकाला हटकलं नाही याचाच फायदा घेत सगळे नियम पायदळी तुडवले जात आहेत. मावळमधल्या पर्यटनस्थळावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. कोरोनाच्या नियमांची बंदी झुगारत पर्यटकांनी लोणावळा खंडाळा परिसरात गर्दी केली. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या परतीच्या पावसाची जोरदार बॅटिंग आहे. या पावसाचा फटका तयार झालेला भात शेतीला बसतो. परिणामी बळीराजा हवालदिल झाला आहे. कापलेली भात देखील सध्या भिजत आहेत. दरम्यान जिल्ह्यात पुढील 2 दिवसात पावसाचा जोर असेल. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसानं आज पुन्हा जोरदार हजेरी लावलेली आहे. मागील 2 दिवसांपासून पावसानं जोर धरलेला आहे. ग्रामीण भागातल्या नद्या पुन्हा काही दिवसांच्या विसाव्यानंतर तुडुंब भरून वाहू लागल्यात. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या सोयाबीन पिकाचं मात्र यामुळे नुकसान झालं. कोरोना योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रेल्वेनं प्रोजेक्ट मुंबई या NGO सोबत करार केलेला आहे. CSMT ते ठाणेपर्यंत 19 स्टेशनवर काही विद्यार्थ्यांनी पेंटिंग्ज रेखाटली आहेत ज्या माध्यमातून कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. कल्याणच्या पत्री पूल आणि वाहतूक कोंडीवर आजवर अनेक आंदोलनं झाली, मोर्चे निघाले, बातम्याही झाल्या, पण तरीही समस्या काही सुटत नाही. त्यामुळे या वाहतूक कोंडीच्या समस्येवर आता कल्याणमधील गीतकार गायक किशोर नायगावकरनं संतगतीनं सुरू असलेल्या कामाबद्दल गाणं तयार केलंय. हे गाणं ऐकून तरी त्यांना जाग येईल आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल असा टोला मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार प्रकाश भोईर यांनी लगावलाय. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मेळघाटाच्या अतिदुर्गम भागात असलेल्या धुळघाट रेल्वे स्टेशनची रात्रीच्या वेळी पाहणी केली. खरं तर हा रेल्वे मार्ग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारा जुना ब्रिटिशकालीन मार्ग आहे. ही रेल्वे लाईन ब्रॉडगेज करण्यात येत असताना राजकीय अडचणीत हा मार्ग सापडलाय.
मेळघाटातल्या आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा रेल्वे मार्ग तयार केला जातोय। दौंड तालुक्यातील भीमा पाटील सहकारी साखर कारखान्यावर राष्ट्रवादीचे नेते रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले। दौंड तालुक्यातील शेतकरी सभासदांचा ऊस गाळप होण्यासाठी भीमा पाटील सहकारी साखर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावा, तसंच कामगारांची थकित पगाराची देणी त्वरित देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। अजूनही कारखाना सुरू होण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत। पिंपरी चिंचवडमध्ये कालपासून दमदार पाऊस पडलाय, त्याचमुळे सिमेंटच्या जंगलात नागरिकांना मोरांचं दर्शन घडलं। औंध मिलिटरी कॅम्प परिसरात असलेले मोर आजूबाजूच्या परिसरात येत आहेत। याच मोरांच्या अनोख्या छबी झी 24 तासचे प्रेक्षक युवराज चौधरी यांनी टिपल्यात, त्यांची झलक